समर्थ फर्निचर अँड मॉल भव्य धमाका ऑफर 18 डिसेंबर 2019 ते 10 जानेवारी 2020 पर्यंत 15,000 रुपयांच्या खरेदीवर 4,000 रुपये किमतीची भेटवस्तू अगदी फ्री आणि 30,000 रुपयांच्या खरेदीवर 6,000 रुपये किमतीची भेटवस्तू अगदी फ्री. आमचा पत्ता समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी. संपर्क 92 84 25 76 19 आणि 95 52 75 17 27. पाथर्डी पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाणीपट्टीसह घरपट्टी वाढीचा ठराव मंजूर करण्यात आला. यासह जेसीबी मशीन, वृक्ष लागवड, पंतप्रधान घरकुल योजना, स्वच्छता अभियान या विषयांवरही पाथर्डी पालिकेची सभा गाजली. नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची सर्वसाधारण सभा सुमारे 4 महिन्यांनंतर आज सभागृहामध्ये संपन्न झाली. तर यावेळी मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, गटनेते नंदकुमार शेळके, नगरसेवक प्रवीण राजगुरू, रमेश गोरे, नामदेव लबडे, महेश बोरुडे, अनिल बोरुडे, बंडू पाटील बोरुडे, नगरसेविका मंगल कोकाटे, दीपाली बंग, संगीता गटाणी, शारदा हंडाळ, माधुरी आंधळे, सुनीता बुस्कुल यांची उपस्थिती होती. गेली 10 ते 12 वर्षांपासून पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात आली नव्हती, त्यामुळं नगरपरिषदेच्या फंडातून तब्बल वार्षिक 50 ते 60 लाख रुपये जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला भरावे लागत असायचे. त्यामुळं वार्षिक 1200 रुपये असणाऱ्या पाणीपट्टीमध्ये वाढ करत 1800 रुपये करण्यात आले. तर एकूण मालमत्ताधारक 9,570 असताना 4,200 इतके अल्प प्रमाणामध्ये नळजोडधारक कसे असा सवाल यावेळी करण्यात आला. तर संपूर्ण शहरातील नळजोडणीचा अहवाल तात्काळ तयार करण्याची मागणी सभागृहामध्ये करण्यात आली. तर घरपट्टीमध्ये देखील 2% वाढ करण्यात आली आहे. तर यावेळी विरोधी नगरसेवक बंडू बोरुडे यांनी अनेक मालमत्ताधारकांच्या वाढीव पट्टीसंदर्भात तक्रारी आहेत असं सांगितलं. तर अगोदर त्यांच्या शंकांचं निरसन करावं अशीही मागणी केली. पालिकेच्या मालकीचा जेसीबी तात्काळ दुरुस्त करून घेऊ असं उत्तर देण्यात आलं. तर अनेकदा जेसीबी मशीनवर सभागृहामध्ये आणि बाहेर चर्चा होऊन देखील मशीन येत नसल्यामुळं यामागे काय गौडबंगाल आहे अशी चर्चा इतर नगरसेवक खासगीमध्ये करत होते. तर यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार मोनिका राजळे यांच्या अभिनंदनाचा ठराव देखील मांडण्यात आला. जेसीबी मशीनच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांमध्ये वाद आजच्या सभेमध्ये पाहायला मिळाला. तर भाजपाच्या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका दीपाली बंग यांनी हा मुद्दा उपस्थित करून हा विषय लावून धरला. तर विरोधी नगरसेवक मात्र गप्प होते. तर पालिकेमध्ये सध्या भाजपाची सत्ता आहे. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.